सर दौरा सुरू झालेला आहे, खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रचाराचा नारळ सुद्धा या निमित्तानं फुटू शकतो का? खरं तर आजचा जो माननीय अमित भाईंचा दौरा आहे हा फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीच्या उद्घाटनाचा किंवा त्याच्या सुरुवातीचा सोहळा आहे, सरकारी कार्यक्रम आहे, त्याला जोडून आम्ही त्यांना विनंती केली होती की अनायसे आपण येतात तर पक्षालाही त्याचा लाभ मिळावा, म्हणून पक्ष कार्यकर्त्यांचा एक म्हणजे जे पदाधिकारी आहेत त्यांचा एक मिळावा आणि मग कोर टीमसोबत बैठक असं देखील आहे. कारण शेवटी अमित भाईंना एक प्रकारे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट मानलं जातं, त्यामुळे गोव्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या अनुभवाचा फायदा आजच्या या बैठकीमध्ये आम्हाला मिळणार आहे. एकीकडे महाराष्ट्राची जबाबदारी आणि एकीकडे गोव्याच्या निवडणुका, महाराष्ट्रात सुद्धा त्याच वेळेला निवडणुका लागू शकतात, तुम्ही या ठिकाणचे प्रभारी आहात, महाराष्ट्राची स्ट्रॅटेजी तुमच्या बाबतीत नेमकी काय असेल? नाही, महाराष्ट्रामध्ये तर आमचं राज्य महाराष्ट्रच आहे, आम्हाला महाराष्ट्राच्या निवडणुकात अधिक रस त्या ठिकाणी आहे, पण या दोन्ही गोष्टी एकत्रित कराव्या लागतील. मागच्या वेळेस केल्या होत्या, मी मागच्या वेळेस पूर्ण जबाबदारी नव्हती गोव्याची, काही भागातली होती, तरी देखील दोन्ही निवडणुका सोबत केल्या होत्या, मला असं वाटतं की करता येईल, काय अडचण नाही. काल कॅबिनेटची बैठक झाली, याच्यामध्ये 10,000 कोटी रुपये 10,000 पॅकेज या ठिकाणी जाहीर केलेलं आहे मराठवाड्यासाठी वगैरे, कसं बघता याच्याकडे या सगळ्या गोष्टीकडे? मला असं वाटतं की हे पॅकेज वगैरे जे काही घोषित केलेलं आहे हे अक्षरशः ही धूळफेक आहे. मागे 11,000 कोटीचं केलं, कुठले पैसे मिळाले? आता 10,000 कोटीचं जुलैपासून आतापर्यंतचं, म्हणजे नेमकं कोणाला देणार आहे, कुठल्या जिल्ह्याला किती मिळणार आहे? मागच्या वेळेस आपण बघितलं नाशिकला तर 1,00,000 रुपये दिले आहेत. त्यामुळे हे सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार बंद, कृषी समृद्धी योजना बंद, स्मार्टची योजना बंद, शेतकऱ्यांच्या सगळ्या योजना बंद, कर्जमाफीचा बोजवारा, बांधावर जाऊन दिलेले आश्वासनं हवेमध्ये विरले आहेत, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्यांना काही देईल असं वाटत नाही. सर यावेळी दसरा मेळावा होतो, शिवसेनेचा होतोय, महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या दसरा मेळाव्याला स्टेजवरती दिसणार आहेत असं शिवसेनेकडून सांगितलं जाते, कसं बघतं याच्याकडे? मला असं वाटतं की हे शिवसेनेचं बदलतं स्वरूप आहे असं आपण समजूया. कारण आतापर्यंत तर ते असं सांगत होते की बाबा आम्ही मजबुरीमध्ये यांना सोबत घेतलेला आहे, पण आता मला असं वाटतं की अधिक घट्ट होण्याचा प्रयत्न असेल, पण उद्या बघू, त्याच्यावर उद्या बोलू.